नमस्कार, मी संजीव साठे पाटील आवाज कुणाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। भारताच्या सल्ल्यानुसार युनो या आंतरराष्ट्रीय संघटनेने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे आणि याच अनुषंगाने आपण दुधड येथील या ज्वारीच्या एका शेतावर आपण सध्या आहोत आणि माझ्यासोबत ही दुधड येथील सर्व मंडळी आहे आणि त्यांच्यासोबत आपण पौष्टिक तृणधान्याविषयी आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत। बघूयात की सगळ्या मंडळीचं या पौष्टिक तृणधान्याच्या विषयी काय मत आहे, आपण हे त्यांच्याकडनं प्रत्यक्ष या ठिकाणी जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय आपण या ठिकाणी करून घेणार आहोत। नमस्कार, मी जवाब मनोज वालकर। नमस्कार, मी नारायण निंबाजी चौधरी। नमस्कार, नामदेव भोसेक चौधरी। नमस्कार, कडुबा सर्जना चौधरी। नमस्कार, ज्ञानदेव आशिनाथ बोर्डे। नमस्कार, मी राजेंद्र लक्ष्मण पठाडे। नमस्कार, ज्ञानेश्वर तुकाराम चौधरी। नमस्कार, लक्ष्मण माणिकराव चौधरी। नमस्कार, नामदेव जगन्नाथ चौधरी। नमस्कार, गणेश मुरुदत चौधरी। नमस्कार, तेजराव वेंकट चौधरी। तर अशा पद्धतीने आपण या सर्व मंडळीचा परिचय आपण या ठिकाणी करून घेतलेला आहे। दुधड तालुका औरंगाबाद, तालुका जिल्हा औरंगाबाद येथील ही सर्व मंडळी आहे आणि या पौष्टिक तृणधान्याविषयी आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। तर प्रत्यक्ष जाणून घेऊ आपण की या पौष्टिक तृणधान्याबद्दल या सर्व मंडळीचं काय मत आहे। तर मला सांगा की पौष्टिक तृणधान्याच्या जो विषय सध्या सुरू आहे की मोठ्या प्रमाणात शासन स्तरावर असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारे प्रचार प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात केली जाते आहे, तर पौष्टिक तृणधान्यामध्ये कोणकोणत्या पिकाचा समावेश होतो? पौष्टिक तृणधान्य पिकांमध्ये बाजरी, ज्वारी, नाचणी आणि भगर चार पाच पिकाचा समावेश होतो। हां, तर पौष्टिक तृणधान्यामध्ये अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं की या ज्वारी, बाजरी, नागली, वरई या धान्याचा समावेश होतो। तर याविषयी आपलं काय मत आहे की पौष्टिक तृणधान्याबद्दल? तृणधान्य म्हणजे आपल्याला शरीराला एक पौष्टिक आहार आहे आणि त्याच्यामध्ये समजा आपल्या शरीराला जे व्हिटॅमिन पाहिजे तर ते भरपूर अशा मोठ्या प्रमाणामध्ये मिळते। आता समजा ज्वारीचं समावेश आपण सर्वात समजा हा पचनासाठी हलका अन्न म्हणून करू शकतो, पण आजकाल असं झालं आहे की ज्वारीचा हा विषयच बंद झाला आणि त्याच्यावरती दुसरंच आपण मार्गाकडे वळलो। समजा जास्तीत जास्त गहूच खाणे, चपातीमध्ये समजा जेवणामध्ये पचनासाठी ती हे आहे, जड आहे आणि ज्वारी आपल्याला एकदम सर्वात फास्ट पचणारं अन्न आहे, पण आपण त्यो लगेच म्हणजे विशेष नाही ठेवला त्याच्या म्हणजे आपल्या अन्नधान्यामध्ये ज्वारी वगैरे शेतकरी नाही आणलेला। नाही, ज्वारी बाजरी हे आपलं मुख्य अन्न असताना, मुख्य पीक आपल्या शेतामधलं असताना ती हद्दपार झाली आणि गावाने तिची जागा घेतली, याचं कारण काय असेल? याचं कारण म्हणजे बाकी काहीच नाही, फक्त आपलं काय बाबा ज्वारी ही समजा खालच्या दर्जाची वाटते, बाजरी खालच्या दर्जाची वाटते आणि गहू म्हणजे समजा कोणी घरात पाहुणा रावला आला तर आपण ज्वारी बाजरीची भाकर ही त्याला वाढत नाही, त्याला थांबा म्हणतो एक अर्धा पाऊण तास एक तास थांबा त्याच्यासाठी स्वयंपाक बनवतो आणि स्वयंपाकामध्ये पोळीचा म्हणजे गव्हाचाच वापर जास्त होतो। नाही, आता तुम्ही म्हणताय की जरा कमीपणा वाटतोय, पण आपले पूर्वज किंवा आपले जे काही आपल्याला कळतात आजी आजोबा असतील किंवा पंजोबा असतील हे तर ज्वारी बाजरीच खात होते आणि ते तसे धष्टपुष्टही होते आणि सगळं तंदुरुस्त होते। मग आज आपण ज्वारी बाजरी हद्दपार केलेली आहे, पूर्वी सणासुदीला सणावारालाच कधीतरी गहू खाल्ला जायचा, पण आज 365 दिवस वर्षातले हा गहू खाल्ला जातो आणि ज्वारी बाजरी ही पूर्ण हद्दपार झालेली आहे, याचं कारण काय? बोला आबा, बोला बोला। शनमध्ये शासन गव्हाचंच उपलब्ध करतं, ज्वारी बाजरी आपले कडधान्य राशनमध्ये देत नाही, चौकडे त्याचा वापर जास्त झाला आहे। बरोबर, सणावाराला कधीतरी येणारा गहू ते सणावाराला सुद्धा ज्वारी आपल्याला दिसत नाही, याचं कारण काय असेल आणि त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात की इतर पिकाचं अन्न खाल्ल्यामुळे आणि ज्वारी बाजरीचं अन्न खाल्ल्यामुळे राशनच्या याला थोडंफार गव्हाचं प्रमाण वाढलं, ज्वारीचं कमी झालं, असे थोडेफार त्याच्यामुळं होत चाललंय कमी 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 कमी। बाजरी ज्वारी हे मागं पडत चाललंय कडधान्य, म्हणजे राशनवर गहू मोठ्या प्रमाणात ज्वारी बाजरी ही कमी कमी प्रमाणात झाली, मागे चालली। राशनवर गहू स्वस्त भेटतो आणि त्याच्यामुळे लोकांना तेच आवडू राहिलं जास्त खायला। बरोबर, आणि ज्वारी हे तर आपल्याला खूप हलका अन्न वाटू राहिलं ते, आणि गावात खूप मोठेपणा आहे, पण गावाचं अन्न
पचन क्रियाला सुद्धा जड आहे आणि आपण जर बीमार जर पडलो तर आपल्याला डॉक्टर लोक सुद्धा सांगते तुम्ही जेवारी खा गहू खाऊ नका आणि त्याच्यात आपल्याला गहू जर पेरला आपण तर आपल्याला मार्केटला जर नेलं तर त्याला 2-5 रुपये शिल्लक मिळते ज्वारी बाजरीपेक्षा ज्वारी बाजरी कमी मिळते बरोबर आणि त्याच्यामुळे शेतकरी लोकांना थोडंसं पेरण्याला यायला त्याला कमी केलं आणि खाण्यासाठी तर मग गहू तर खूप लयच मोठा वाटायला लागला नाही बघ आपले पूर्वज तर ज्वारी बाजरीच खात होते त्यांना कमीपणा वाटत नव्हता मग आपल्याला का वाटत असावा नाही त्यांचं त्या टायमाला ते मुख्य पीक तेच होतं ना पाणी कमी होतं गहू पेरत नव्हते ज्वारी बाजरी जास्त पेरायचे आणि खायलाही ते खूप छान वाटायचं त्याला आताचे जे गहू पेरले याचं उत्पन्न ज्यादा मिळतं त्याच्यामुळे ते लोक सगळे त्याच्याकडेच वळू राहिले तुम्हाला काय वाटतं की राशनवर सुद्धा ज्वारी आली पाहिजे का राशनवर सुद्धा ज्वारी आली पाहिजे आणि तिचे दर गव्हापेक्षाही कमी लागते ज्यादा लागतील की कमी लागतील शेतकऱ्याला ज्यादा मिळायला पाहिजे आणि जर आपल्या राशन दुकानावर जर आले तर त्या टायमाला तिथे आपल्या ज्वारीचे रेट कमी मिळायला पाहिजे म्हणजे जेणेकरून की लोकांना घ्यायला सोपं पडेल आणि घेतील आणि शासनानं समजा आपल्याला कडधान्य जर उपलब्ध करून दिलं तर सगळे वापर करतील नाही राशनवर जर शासनाने ज्वारीचा वापर द्यायला सुरुवात केली तर तुम्ही ज्वारी पेरणार का बाजरी पेरणार का गव्हाच्या ऐवजी किंवा इतर पिकाच्या ऐवजी ज्वारी पेरणार भाव व्यवस्थित भेटला हा भाव व्यवस्थित मिळाला पाहिजे तर ज्वारी सुद्धा घेऊ शकते ना ज्वारीचा बाजरीचा किंवा ते भगर किंवा नाचणी जे काय असं समजा आपल्या कडधान्यामध्ये तर शासनाने त्याचं एक समजा कुठेतरी हमी भाव द्यायला पाहिजे की जेणेकरून 2 पैसे शेतकऱ्याला वाचतील आणि मग शेतकरी ऑटोमॅटिकच ज्वारी बाजरीकडे येईल ना पण आज काय झालंय की ज्वारी बाजरीचं पीक सगळ्यात कमी होण्याचं कारण लोक काय म्हणतात की बाबा गव्हाचे पैसे समजा 2500-3000 रुपयापर्यंत गव्हाला रेट मिळतात आणि ज्वारीला समजा जास्तीत जास्त 1200-1800 रुपयापर्यंत मिळतात मग आपल्याला जर त्यो जर तफावत जर दिसत असेल तर मग कोणी समजा ज्वारी कॅन्सल करतात मग पेरतात मग किती पेरतात आपण माझ्या घरी समजा 4 जनावर आहे तर 4 जनावरांना किती चारा लागेल तेवढंच आपलं पेरायचं आणि तेवढंच राहू द्यायचं त्याचा तरी मुख्य उद्देश चाऱ्याचाच असतो चाऱ्याचाच उद्देश जास्त असतो आणि याचे समजा गव्हाचं काय गहू फक्त 2 पैसा जास्त येतो त्याचं भूस वगैरे कोणी आता करत नाही त्यात ठराविक लोक करतात समजा आजही पण समजा 99% शेती आजही हार्वेस्टरनंच होऊन जाते आणि मग ते सगळं सोपं वाटतं बाबा मजुरी कमी लागते आणि 2 पैसे इकडं वाचतात आणि 2 पैसे मार्केटमधून जास्त येतात म्हणजे शासनाने जर हमी भाव दिला तर शेतकरी आज तयार होते आजच्या मार्केटला ज्वारीला आणि बाजरीला सगळ्यात जास्त भाव आहे गव्हापेक्षा जास्त आहे भाव जास्त आहे मग का पेरत नाही ना पेरत कशामुळे नाही त्याचा ऍव्हरेज कमी ऍव्हरेज कमी मुळातच ऍव्हरेज कमी तर चारा सुद्धा मिळतो ना काढून चारा मिळतो मग तसे लोक टाकतात ना थोडीफार शेती जंगली जनावरांपासून बी जास्त नुकसान आहे ना ज्वारी या पिकाला बरोबर आणि गावाला त्याला जंगली जनावरांपासून काही नुकसान नाही ना ज्वारी बाजरीला जंगली प्राणी जे आहेत ते जास्त त्रास देतात म्हणजे नासधूस करतात नासधूस करतात शेतकरी म्हणून ज्वारी कमीच पेरते बरोबर आता तुम्ही सांगताय की आजच्या काळामध्ये की बाजरीला एक ज्वारी बाजरीला कमी लेखलं जातं की खाण्यासाठी किंवा पाहुणा जर घरी आला तर प्रतिष्ठेचं लक्षण म्हणून त्याला चपातीच केली जाते किंवा पुरणाची पोळी केली जाते बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी ही दिली जाते पण आज जर आपण वास्तव बघितलं समाजामध्ये की मोठ्या प्रमाणात जनता ही बाहेर जेवायला जाते पण त्यावेळेस तिथे चपाती न मागता धाब्यावर कुठे विसंगती वाटत नाही का तुम्हाला घरी तुम्ही चपाती खाता पण धाब्यावर कुठे हॉटेलवर गेल्यानंतर कारण काय साहेब आता तुम्ही समजा एक सिकेल सवरेल माणूस किंवा आले आमच्या घरी समजा कोण पाहुणे आहे म्हणून येऊ द्या किंवा एखादा समजा अधिकारी म्हणून येऊ द्या पण मग मला माझा कमीपणा वाटतो ना की बाबा मी बाजरीची किंवा ज्वारीची भाकर जर साहेबांना वाढली तर साहेब काय म्हणून सर हलकट माणूस आहे मला ज्वारी बाजरीची भाकर वाढतो आणि समजा पोळी वाढत नाही समजा चपाती वाढत नाही आणि दुसरं कारण म्हणजे ज्वारी बाजरीची भाकर चुलीवर करायला लागते चुलीचं करायला ज्वारी यायला लागलं दिवसांदिवस सगळ्यात लेडीजचं बी चुलीचं बंद झालं ना बंद झालं सगळं गॅसवर स्वयंपाक झाला ना आणि गॅसवर बाजरीची भाकर ज्वारी भाजी जमत नाही आता जे शहरी लोक आहेत शहरी लोकांचं काय झालं आता गव्हावर परिणाम कमी झाला खायचा बाजरीवर याच्यावर जास्त आले कशामुळे आले ते की त्याला त्याचा परिणाम दिसला बरोबर अजून ग्रामीण भागात एवढं नाही कारण त्याची शरीर तसे पहिलं अन्न खाल्लेलं आहे ते त्याच्यामुळे सहन करू शकते पण शहरात जे सुरुवातीपासून गहू खात आहे त्याला त्याचे परिणाम आज दिसायला लागले ते बाजरीच्या भाकरी अगदी बरोबर जी जे पीक ज्वारी बाजरी किंवा इतर तृणधान्य आहेत पौष्टिक तृणधान्य हे ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये पिकल्या जातात पण आज शहरामधला माणूस जास्तीत जास्त ह्याचं सेवन करतो किंवा आपल्या अन्नामध्ये सेवन करतोय आणि ग्रामीण भागातला माणूस गावाकडे वळला
ही विसंगती मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळते. आता तुम्ही जे म्हणालात की चुलीवर करण्याचा थोडासा त्रास वाटतो, कंटाळा वाटतो म्हणून चुलीवरचा गॅसवर आलेलं, गॅसवर देऊन त्याची चव लागत नाही. मग गॅसवरचं चांगलं का चुलीवरचं चांगलं? चुलीवरचं चांगलं आहे, सगळ्यालाच माहिती चुलीवरचं. फक्त जिवार येतात, बाकी काही नाही. जिवार येतो हा भाग वेगळा झाला, पण आपल्याला चविष्ट पण आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे जे काही आपलं मूळचं आहे चुलीवरचं किंवा काय. मग जर आपल्याला पौष्टिक असेल किंवा खाण्याच्या बाबतीत बाजरी असेल, ज्वारी असेल, जर आपल्याला पौष्टिक गुणधर्म आपल्या शरीरामध्ये जात असतील त्या माध्यमातून, तर खायला पाहिजे का नाही? खायलाच पाहिजे. आता पूर्वी मुर्गाचे महाराजे सांगूनच गेले ना बाबा, चुलीवरचंच अन्न खायला पाहिजे, शिजवायला पाहिजे. पण आजकाल ती रूढी पूर्णपणे बंद झाली. आता शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गॅस होता की कुठं शेगडी होती, काही चुलीवरच होतं ना. आता हे यांनी जसं सांगितलं की बाबा लेडीजच्या जिवार येतं करायचं, मग त्या लेडीज का करत होत्या ना, आजच्या का करत नाही? आज रेडीमेड लागत जिवार येतं असं बी नाही विषय तो साहेब, खायला चालतं. पण दुसरं कारण आहे की तुमचे जे घर बांधकाम झाले आता नवीन नवीन मध्ये चुलीचं कुठं स्थानच नाही राहिलं. नाही बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यात पत्राचे घर राहायचे, उघडं राहायचं ग्रामीण भागात, पण सुद्धा शहरात तर चान्सच नाही कुठं. पण ग्रामीण भागाची घरं झाली आता नवीन, हे सगळे आरसीसी झालेले, त्याच्यामुळे चुलीचा धुपण व्हायला घर खराब होतात, कलर भरलेले राहते, त्याच्यामुळे तो एक परिणाम झाला सगळ्यात मोठा. करायला करता येतात आज सगळ्या लक्ष्मीला करता येतं, करता येत नाही असं नाही, फक्त तो परिणाम सगळ्यांना घरामुळे चुली नाही राहिले, त्याच्यामुळे गॅसवर जास्त प्राधान्य देते आणि गॅसचं जेवण त्याच्यासारखं गावाला प्राधान्य आणखीनच वाढत चाललं. कमी झाला म्हणूनच ज्वारी बाजरी कमी होत गेली, बरोबर. हेच जास्त कारण वाटतं मला. आणि त्याच्यात सोडस शासन बी दुर्लक्षच करत की ज्वारी बाजरीला भाव पाहिजे. आज जरी हे म्हणली की बाबा ज्वारी गव्हापेक्षा आज भाव जास्त आहे, पण ती ठराविक काळापुरता आहे, हमी भाव नाही. ज्यावेळेस ज्वारी मार्केटला नवीन तयार होतं, समजा ही ज्वारी सध्या हुरड्यामध्ये आहे, आणखी हिचे 15-20 दिवसात ही मार्केटला जाणार, समजा ते पूर्णपणे तयार होणार, मार्केटला जाणार, तर त्यावेळेस ह्या ज्वारीचा भाव आज जर 3,000 असेल, तर ही ज्वारी 1500 ते 1800 रुपयापेक्षा वरती विकत नाही. शेतकऱ्याचा माल बाजारात आला की त्याचे भाव येतात. काही लोक म्हणतात नाही, मग त्याचं आवक वाढते, उत्पन्न वाढतं. मग आवक वाढते, मग मध्यंतरीच कुठे जाते? आवक कुठतरी साठवून ठेवली पाहिजे ना. तर शासनानं याचा साठवून ठेवायचं, जसं गहू साठवून ठेवतं शासन, तसं हे बी साठवायचं. आणि आपल्या राशनमध्ये ज्वारी बाजरीचं वाटप करायचं ना, जसं आज तांदूळ किंवा गहू मोफत देऊ लागले समजा, तसं हे थोडंसं द्यायचं, काय अडचण नाही त्याच्यामध्ये. त्याच्यात 2 पैसे शेतकऱ्याला हे मिळणारच ना नफा. बरं, शासनानं जर हमी भाव द्यायचं ठरवलं, हा, ज्वारीला किती असायला पाहिजे आणि बाजरीला किती? कारण आपल्याकडे प्रामुख्याने हे दोनच पिकं मोठ्या प्रमाणात घेतली जातात. बाजरीला किती पाहिजे आणि ज्वारीला किती पाहिजे, असं तुमची काय अपेक्षा आहे की किती हमी भाव पाहिजे क्विंटलचा? ज्वारीला कमीत कमी 4,000 तरी पाहिजे. 4,000 रुपये क्विंटल ज्वारीला पाहिजे आणि बाजरीला 3,000 आसपास पाहिजे, कारण की ऍव्हरेज कमी येतं ना गव्हापेक्षा याचं या पिकाचं. आणि जो बाजरीपेक्षा ही ज्वारीचं ऍव्हरेज थोडस वाढून असतं, पण त्याला आहे ना, तर समजा उन्हाळ्यामध्ये पक्षी राहते आपले, तर त्यांना खायला काहीच मिळत नाही कुठे, थोडंफार ते पक्षी त्याच्यात समजा नुकसान करतात, उत्पन्न कमी कमी आहे. त्याच्यामुळे थोडंसं ज्वारीला 2 पैसे वाढले बी ना तरी शेतकऱ्याला पुरवणार नाही, आणि राहिलेला नफा त्याला चाऱ्यामधून सनी समजा विक्री होतोच जनावरांसाठी, तर चाऱ्यामध्ये त्याचं निघून जातो. पण मला वाटतं याच्यामध्ये बाजरी आणि ज्वारी कमी पेरा होण्याचं कारण म्हणजे मजुराची पण अडचण आहे काढण्याची. आहे ना, आहे ना मजुराची. जसं जंगली प्राण्याचं मागे सांगितलं की तसंच मजुरांची सुद्धा अडचण, मजुराची अडचण. मजुराची डायरेक्ट हार्वेस्टर शेतामध्ये जातो, गहू बाजरी ज्वारी आणि बाजरीच्या बाबतीत नाही. ज्वारीला साहेब खूप खर्च आहे, बाजरीला खूप खर्च आहे. ज्वारीला लेबर लावणं, त्याला सोंगणं. आता पहिल्याने समजा आपले आजोबाच्या काळामध्ये हाताने सोंगत होते, म्हणजे उपटून घेत होते, विळा लईतच नव्हते. म्हणजे ज्वारी म्हणजे ही माऊलीचा दर्जा देत होती तिला, की बाबा ती माऊली, तिला कापू कसं, फाटवून तिला उपटून घ्यायचं किंवा फाटवून घ्यायचं. आज सरस कापली जाते, आज सरस कापल्या जाते. पण त्याचं कारण काय झालं की लेबर कमी झालं, आणि त्यावेळेस लेबर मिळत होतं, तर मग ते उभत होतं साहेब. समजा एक एक करान 4-5 दिवसात होत होतं. आज जर कोणी करायला तयार नाही, लेबर मिळत नाही, मग मला वाटतं बाबा घ्या येळा, घ्या करा करा कापूस, आणि 2 लेबर लावून घ्या आणि कापून घेऊन मोकळे होत. म्हणजे ताकदच राहिली लेबर. मला वाटतं असं मी ऐकलेलं की विळा लावला तेव्हा ज्वारीची चव सुद्धा गेली. हा गेली साहेब, गेली. असं जुने लोक सांगतात, हे म्हणलं तसं ज्वारी माऊलीच मानल्या जाते पहिल्यापासून. बरोबर, हे सगळं मान्य असताना मग आपण प्रमाण वाढवलं पाहिजे, वाढवलंच पाहिजे, वाढवलं पाहिजे. पण ते असं 1-2 शेतकऱ्यांनी वाढलं पाहिजे, पुरं भारतभरच्या लोकांनी विचार करायला पाहिजे की बाबा आपण ज्वारी बाजरीकडे जायलाच पाहिजे. जसे आपले पूर्वज करत होते ती शेती पारंपरिक, ती शेती परत करायलाच पाहिजे.
नाही आता आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलं की भारतीयांच्या प्रत्येकाच्या अन्नात जास्तीत जास्त बाजरी ज्वारी किंवा इतर जे काही पौष्टिक तृणधान्य आहे ते जास्तीत जास्त गेले पाहिजे. मग हे ह्या कामामध्ये एक समाजसेवा म्हणून काय तुम्ही जास्तीत जास्त उत्पादन काढून समाजसेवेचा मार्ग म्हणजे हातभार लावला पाहिजे की नाही? लावला पाहिजे आणि जसं तुम्ही म्हटले भेटायला पाहिजे ना, जसं तुम्ही म्हटले की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समजा बाबा की ज्वारी बाजरीला समजा प्राधान्य देण्याचं समजा महत्त्वाचे धरलेलंच आहे, तर तसं त्यांनी थोडासा विचार करू गहू कमी करू राशनमध्ये आणि तांदूळ थोडासा कमी करून त्याच्यात ज्वारी आणि बाजरीची भरदर थोडीशी जर टाकली तर ऑटोमॅटिकच हे शेतकरी सर्व त्याच्याकडे वळतील ना की बाबा शासन याला खरेदी करतंय तर आपल्याला दोन पैसे उरणारच, पेरा वाढेल आणि शेतकऱ्याला मार्केट बाजार मिळेल जास्त आणि लोकांना समजा राशनमधून समजा खायला मिळेल म्हणजे त्या माध्यमातून प्रत्येकाच्या वापर होईल. आणि आज काय झालं की गहू आणि तांदूळ सरस मोफत मध्ये मिळतं त्याच्यामुळे मग लेबरला यायची गरज पडत नाही शेतामध्ये कामाला. म्हणजे मजुरांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात रेशनवर जर त्यांना 2 रुपयात गहू आणि 3-5 रुपयात तांदूळ मिळत असेल तर काम करण्यासाठी मनुष्यबळ फार कमी पडेल. बरोबर. बाजरी ज्वारी जरा 1 एकर पेरली आपण सरासरी रानामध्ये तर तिला आवरेज देत नाही आणि आवरेज नाही जर आलं तर मंजूर पण भेटत नाही त्याला आणि भेटत नाही त्याच्यातलं मंजूर भेटलं इकडून तिकडून तर त्याचं काय राहतं. एकरी आपण बघितलं समजा भेटलं बी मंजूर तर ते सांगते आम्हाला एकरी सोंगणी करण्यासाठी 3-4 क्विंटल दाणे पाहिजे आम्हाला असं मंजूराचं हे झालेलं आहे. त्याच्यामुळं शेतकरी काय करत आहेत थोडं पेरणीसाठी बी त्याला टाळाटाळ करते मंजूर भेटत नाही जास्त येत नाही ना. आता 3 क्विंटल समजा 4-3 क्विंटल मध्ये जर सोंगायला दिली आता त्याचे मुळाचं उत्पन्न जर 5 क्विंटल असतं एकरी 5 क्विंटल जर 3 क्विंटल तुम्हाला दिल्यानंतर मग शेतकऱ्यांना खत बियाण्याचा औषधाचा खर्च आहेच नाही. शेतकरी टाळाटाळ करते थोडं पेरणीसाठी बी आणि मग त्याच्यामुळं असंच बाजरी ज्वारीच हे कमी झालं. मार्केटमध्ये पण ज्वारी बाजरी कमी होऊन गेली आणि गहू कसं आहे गव्हाला उत्पन्न जात आहे गहू पेरला का गहू किती जर नाही 12-15 क्विंटल एकरी 12-15 क्विंटल गहू निघते तर आपलं हार्वेस्टिंग 2000 रुपये प्रति एकर प्रमाणे येते सोंगणी करून चालल्या जाते त्या हिशोबाने गहू होते तर खर्चाचं काही जास्त येत नाही गव्हाचं उत्पन्न जास्त होऊन जात मग ते त्याच्यामुळे सगळे लोक पण प्रत्येक घरोघरी खाण्यापुरता 1-1.5 एकर गहू पेरलेलाच राहतो. बरोबर. त्या हिशोबानं गहू प्रत्येक जणाच्या घरी त्याचाच जास्त वापर करतात गव्हाचाच आणि ज्वारीचं कसं झालेलं आहे ज्वारी बाजरी एकदम कमी झाली लोक आपली आणली तर आणली नाही तर गहूच खातात. बरोबर. प्रत्येक माणसाला माहिती आहे ज्यावरची आता पौष्टिक आहे शरीराला प्रत्येकाला माहिती आहे त्याचा कोणी वापरच करीत नाही म्हणले तसं डॉक्टर लोक सुद्धा आज मी सांगते ना ज्वारीची भाकर खायला पाहिजे सगळं कळतं पण त्याच्याकडे वळत नाही ज्वारीचं कसं मोठं काय लेबरचा प्रॉब्लेम जास्त येतो ना आणि गहू हे तणनाशक फवारलं की गवताळ त्याच्यामध्ये राहत नाही त्याच्यामुळे ते एक लेबरचा चार्जेस कमी होऊन जातो आणि ज्वारी बाजरीमध्ये जर समजा आपण तणनाशक फवारलं तर त्याचे दुष्परिणाम असे होते की ज्वारी किंवा बाजरी ही जास्त वाढत नाही आणि ते पाहिजे तशी बनत नाही आणि गव्हावरती त्याचा काही परिणाम होत नाही त्याच्यामुळे त्याचं उत्पन्न वाढतं आणि थोडासा पिवळा वाढला पुन्हा अजून वरून तणनाशक मारतं मग तणनाशक जास्त फवारणी झाल्यामुळे उत्पन्न 100% गव्हाचं आणि ज्वारी आता ही वरती असल्यामुळे कसं फवाराच्या ज्यावरती समजा आपल्याला जर काही समजा याच्यावरती फवारणी करायची मवा आला किंवा तुडतुडे आले तर याच्यावरती आपण फवारणी करता येत नाही त्याच्यामुळेही लोक अजून त्याला मागं टाकतात आणि गहू कमी हाईट असल्यामुळे त्याच्यावर वरून सनी फवारणी सोपी जाते. ज्वारी कशी आहे उन्हाळी दिवसासाठी थंडी भाकरी राहते तर ती खाण्यासाठी पण चांगली उन्हाळ्यासाठी ज्वारीची भाकरी थंडी राहते त्याच्यामुळे त्याचा करते वापर थोडाफार ज्यांना माहिती त्यांना ते करते वापर अशा हिशोबाला चालतं ती
आणि बिमार जर पडलं सरासरी आपण जर दवाखान्यात जर गेलो तर डॉक्टर लोक म्हणते तुम्ही काय करा आता पोळी तेलकट पोळी काही वापरू नका खाऊ नका आणि जवारीचीच भाकर वापरा. आमचे आजोबा पहिले जुनी तीच खायचे जवारी तर आजारी बी नाही पडायचे ती. बरोबर शरीराला पौष्टिक होतं पौष्टिक होतं. बरोबर तर अशा प्रकारे या पौष्टिक तृणधान्याच्या विषयी आपण या ठिकाणी चर्चा केली. तर शेतकऱ्यांच्या प्रती बऱ्याचशा अडचणी आहेत की त्यांनी पौष्टिक तृणधान्य म्हणजे ज्वारी बाजरी प्रामुख्याने आपल्या भागात मोठ्या प्रमाणात घेतली जाते. त्यांनी त्याचं महत्त्व त्यांनाही माहिती आहे. त्यांचे पूर्वज त्यांचे आजोबा पंजोबा हे परंपरेप्रमाणे ज्वारीच खात होते बाजरीच खात होते. पण आज ज्वारी बाजरीचा पेरा मोठ्या प्रमाणात कमी झाला त्याची कारणं त्यांनी सांगितली की मजुराचा प्रश्न असेल किंवा मुख्य म्हणजे बाजारपेठेचा प्रश्न असेल की जो हमीभाव शासनाकडनं मिळाला पाहिजे तो त्यांना मिळत नाही आणि अशा सर्व कारणामुळे आज ज्वारी आणि बाजरी किंवा इतर पौष्टिक तृणधान्य जी आपण म्हणतो ती मागे पडलेली आहेत. तर शासनाने त्यांना हमीभाव देणं आणि महत्त्वाचं म्हणजे राशन दुकानावर रेशन दुकानावर ज्वारीचा समावेश करणं जेणेकरून जे काही भारताचे पंतप्रधानांचं स्वप्न आहे की सर्व भारतीयांच्या अन्नामध्ये ज्वारी बाजरी किंवा पौष्टिक तृणधान्याचा समावेश झाला पाहिजे. तर राशन दुकानावर जेव्हा ही ज्वारी किंवा बाजरी जाईल तेव्हा सर्वसामान्य भारतीयांच्या जीवनामध्ये अन्नामध्ये ती येईल किंवा खाल्ल्या जाईल. तर असाच एकंदरीत सूर या सगळ्या शेतकऱ्यांचा होता की महत्त्वाचा मुद्दा त्यांचा एकच होता की एक तर हमीभाव आणि राशन दुकानावर ज्वारी ही उपलब्ध झाली पाहिजे ज्वारी बाजरी किंवा इतर तृणधान्ये उपलब्ध झाले पाहिजे. अशा अडचणीमुळे आज शेतकरी मोठ्या प्रमाणात या पिक मुख्य पिकापासून दूर गेलेला आहे आणि गव्हाला त्यांनी जवळ केलेला आहे. गव्हाची जे काही त्यांनी कारणं सांगितले की गहू कशामुळे परवडतो शेतकऱ्याला थोडासा भाव जास्त असतो आणि बाकीचा खर्च किंवा त्यांच्या आवाक्यात सगळ्या गोष्टी असतात म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात गव्हाकडे वळलेला आहे. ही सगळी कारणं जरी असली तरी ह्या आरोग्याच्या दृष्टीनं असलेलं महत्त्व ह्या गोष्टीचा विचार करून आपण आपल्यापुरती तरी ज्वारी बाजरीचा आपल्या जीवनामध्ये अन्नामध्ये समावेश करणार की नाही स्वतःपुरता तरी ठीक आहे. बाकीच्यांचा आपण नंतर बघू. आपण आपल्यापासून जर सुरुवात केली सुरुवात स्वतःपासून करणे बरोबर. सुरुवात म्हणजे आता मग अशी आपण आलात तर तुम्ही आले म्हणजे आमच्याकडे पाहुणे म्हणून आलात पण माझ्या घरात पोळी असतानाही मी तुम्हाला मुद्दा म्हणून बाजरीची भाकर दिली. का दिली की तुम्ही आपलं सकाळी मला कॉल केला होता तुम्ही की मी आज येणार आहे तर मी घरच्यांना सांगितलं फक्त साहेबापुरतं आपलं एक दोन तीन बाजरीची भाकरी करून ठेवा. म्हणजे त्याचंही महत्त्व साहेबांना बी पटेल की बाबा नुसते बोलतात की करतात काहीतरी म्हणजे असं हे दाखवायचं म्हणून. हा तर अशा प्रकारे प्रत्येक शेतकऱ्याने या ठिकाणी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे की आम्ही आमच्या रोजच्या दैनंदिन खाण्यामध्ये तरी आम्ही ज्वारी बाजरीचा निश्चित समावेश करू आणि आम्हाला लागेल तेवढं तरी निश्चित ज्वारी बाजरी आम्ही आमच्या शेतामध्ये पेरून होईल तेवढं शक्य होईल तेवढं आम्ही दुसऱ्यांना खाऊ घालण्याचा प्रयत्न करू अशीच एकंदरीत भावना आजही त्यांचं शेतकऱ्यांचं सर्व शेतकऱ्यांचा जर आपण एक मनोगताचा किंवा विचार ऐकले तर आजही ज्वारी बाजरी किंवा इतर तत्सम जी काही पौष्टिक तृणधान्य आहेत त्याप्रती त्यांचा ओढा आहे कला आहे त्यांचं एक ऋणानुबंध आहे परंपरेपासूनचा. पण काही कारणामुळे ते दूर गेलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही या गोष्टी पुन्हा आम्ही मोठ्या प्रमाणात स्वीकारण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त आमच्या आहारामध्ये या पौष्टिक तृणधान्याचा समावेश निश्चित करू. आपण आम्हाला या ठिकाणी आमच्या या चॅनलला आपण महत्त्वपूर्ण या विषयावर चर्चा केली त्याबद्दल आपला अमूल्य वेळ दिला आपले सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.